करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपण नात्यांना वेळ देत नाही. आपण आपले कुटुंबातील सदस्य ज्याप्रमाणे नातेवाईक असतील, आपल्या घरातील बघा प्रमुख व्यक्ती असतील, त्यांच्याशी बोलायला आपल्याला वेळ मिळत नाही. आपल्याला कोणी एखादं काम जर सांगितलं तर आपण त्यांना उलट उत्तरं देत असतो की माझ्याकडे वेळ नाही आहे. मग आपण त्यांना वेळ केव्हा देणार, कसं देणार? जिवंत आहे तोपर्यंतच आपण त्यांना प्रत्यक्षात वेळ द्यायला पाहिजे. ज्या वेळेला बघा चांगले विचार, त्याचप्रमाणे आपली वृत्ती बघा प्रत्यक्षात विचार जर केला तर वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. आपलं वय दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. ज्याप्रमाणे आपले वय वर्ष बघा, ज्याप्रमाणे बालपण, तरुणपण, म्हातारपण, त्याचप्रमाणे बघा आपण आपला जन्म प्राप्त झालेला आहे त्याप्रमाणे मृत्यूसुद्धा आहे. परंतु वाढत्या अपेक्षा आपल्या वाढत आहेत. आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे हे आपल्याला सहजासहजी माहीत होत असतं, परंतु आपल्या अपेक्षा काही कमी होत नाही. सुख आपल्या हातात नाही आहे, परंतु सुखात जगणं हे नक्की आपल्या हातात असतं. आता आयुष्य म्हटलं, जीवन म्हटलं की त्यामध्ये सुखदुःखही आलीच. म्हणून सुख आपल्या हातात नाही आहे. विचार जर केला, आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, गाडी आहे, प्रॉपर्टी आहे, बँक बॅलन्स आहे, राहायला घर आहे, बंगला आहे, राजवाडा आहे, परंतु सर्व काही असताना सुद्धा जर आपलाच नरदेह, आपलाच देह आपल्याला साथ देत नसेल तर आपण सुखात आहोत का? नाही ना. म्हणून विचार करा, चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत. परंतु सुखात कसं राहायचं, कसं जगायचं हे नक्की आपल्या हातात असतं. जरी आपल्याकडे काही नसलं ना, आपण शेजारी पाजाऱ्यांकडे पाहत असतो, आपल्या नातेवाईकांकडे पाहत असतो, अरे देवाने त्यांच्याकडे सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, माझ्या घरामध्ये या वस्तू नाही आहेत, माझ्याकडे गाडी नाही आहे, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी नाही आहे, परंतु आपण त्यासाठी दुःखात जगायचं का? नाही. आपण आपलं सुख आणि ज्याप्रमाणे सुखाने कसं जगता येईल हे आपल्या हातात असतं. परंतु विचार कर केला तर त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बिल्डिंगमध्ये राहत असतो, गावा ठिकाणी ज्यावेळी राहत असतो त्यावेळेला पायऱ्या नसतात. परंतु बिल्डिंगमध्ये राहत असताना, इमारतीमध्ये राहत असताना बघा
सात माळ्याचा टॉवर असतो, 12 माळ्याचा टॉवर असतो, कधी लिफ्ट बंद पडली किंवा अचानक लाईट गेली तर आपल्याला जिन्याचा सहारा घेऊन जावं लागतं. कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागतात. जे ग्राउंड फ्लोअरला आहेत, तळमजल्याला राहतात, पहिल्या माळ्यावर राहतात, त्यांचं ठीक आहे. परंतु पाचव्या, सहाव्या, सातव्या माळ्यापर्यंत चालायचं आहे. लिफ्ट बंद पडलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवस ती लिफ्ट चालू होणार नाही. असं जर कोणी म्हटलं तर आपण 2 दिवस घरातून उतरणारच नाही, कुठलंही काम असू दे. कारण का, कोण एवढं चालेल, कोण एवढं उतरेल, विचार करा. म्हणजे आपल्या मनामध्ये कसे प्रश्न तयार होत असतात. परंतु ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठतो ना, त्याच पायरीला कधी विसरायचं नाही आहे. ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला बोलायला शिकवलं, ज्याची साथ संपूर्णपणे, ज्या नातेवाईकांची साथ आपल्याला प्राप्त झालेली आहे, त्यांना कधी विसरायचं नाही आहे. कारण आपण आत्ता नातेवाईकांना विसरत चाललेलो आहोत. आपण नातेवाईकांना वेळ देत नाही आहे. कारण आपल्याला असं वाटतं की नातेवाईकांना वेळ देऊन आपण आपला बराचसा वेळ फुकट घालवत चाललेलो आहोत. बघा, प्रत्यक्षपणे आपले शब्द आणि त्याचप्रमाणे नळातून येणारं पाणी हे जपून वापरलं पाहिजे. पाणी जर बघा प्रत्यक्षात पाहायला गेलो, पाणी आणि वाणी, पाणी आणि शब्द, त्याचप्रमाणे तुमचा वर्तमान काळ आणि पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. ज्याप्रमाणे मुखातून येणारे शब्द हे आपले वर्तमान काळ, कारण आपण डायरेक्टली शब्द बोलत असतो, आणि पाण्याचा वापर आपण वर्तमान काळात जरी वापरत असलो तरी पाण्याचा वापर जर जास्त होत असेल तर भविष्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होईल. नक्कीच ना? म्हणून शब्द आणि पाणी, त्याचप्रमाणे वाणी आणि पाणी जपून वापरले पाहिजेत. आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात. कारण पाहायला जर गेलो, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विस्ताना वाचवलेलं असतं, आपल्याला चटके केव्हा बसतात? ज्यावेळी आपण रस्त्यातून चालत असतो. चालत असताना सूर्यप्रकाश बघा जमिनीवर, पृथ्वीवर पडत असतो, त्यामुळे आपल्या पायाला चटके बसतात. परंतु आपल्या पायात चप्पल असेल तर चटके बसतील का? नाही ना. म्हणून मनुष्याने शिक्षणाआधी संस्कार आणि व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आई वडिलांना समजून घेतलं तर जीवनात, या आयुष्यामध्ये कधीच कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. का सांगितलं आहे भाऊ? माणसाने शिक्षणाआधी संस्कार का सांगितले? आपण शिक्षण शिकत असतो, 10वी झाली 12वी झाली, ग्रॅज्युएट झालो, MCOM, BCOM, BSc, BSc IT, LLB, बघा अनेक प्रकारचे शिक्षण आपण घेत असतो. डॉक्टर की वकील की सगळ्या प्रकारचे आपण शिक्षण पूर्ण घेतले, परंतु संस्कार आपण टिकून ठेवलेत का? नाही ना. जन्मता जायते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्यते. आपण संस्कार संपूर्णपणे विसरलेलो आहोत. म्हणून व्यापाराआधी व्यवहार करायला शिकलं पाहिजे. दुकान टाकलेलं आहे, आई वडिलांनी दुकान टाकून दिलेलं आहे, परंतु दुकान चालवायचं कसं? कोणता प्रॉडक्ट, कोणती वस्तू आपल्याला कशाप्रकारे विकायची, कशाप्रकारे डील करायचं आहे, हे जर माहीत नसेल तर आपण शेवटी तोट्यातच जाणार ना. बरोबर की नाही? म्हणून
देवाधी आई वडिलांना जर समजून घेतलं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव हे जर समजून घेतलं तर कुठलीही अडचण आपल्या आयुष्यामध्ये येणार नाही. परंतु आपण अजूनपर्यंत अडचणीतच आहोत. कोण सोडवायला येणार हो? कारण योग्य ठिकाणी मिळालेली वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचा प्रवाह बदलण्यास भाग पाडतं. ज्याप्रमाणे संस्कार असतात, ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात पाहायला जर गेलो ना, चांगले मार्ग आणि वाईट मार्ग, आपला देह जर वाईट मार्गाला जात असेल, वाईट वागणूक मिळत असेल, तर शेवटी जीवनाचा प्रवाह बदलण्यास भाग पाडणारा हा आपला नरदेहच असतो. कारण आपण एखाद्या ठिकाणी ज्यावेळी आपला मित्र असेल, त्या मित्रासोबत आपण वाईट कर्म करत असतो, तर शेवटी वाईट कर्मानेच केलेले फळ हे वाईटच मिळणार. कारण माणसाची सवयच अशी आहे, जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं आणि गरज संपली की त्याला सोडून द्यायचं. आपण एखादं काम करत असताना जर आपल्याला अडचण आली तर आपण एखाद्या व्यक्तीची गरज लावून त्याला बोलवतो, परंतु गरज संपली की त्या उडवून देतो. असं का होत असतं? जर कोणत्या व्यक्तीने जर आपल्याला जर असं केलं तर आपण पुन्हा त्या व्यक्तीजवळ जाणार नाही. आता एखादी फोर व्हीलर असेल, एखादी टू व्हीलर असेल, त्याचे चाक, त्याचे टायर उत्तमाचे असतील तर त्याला गती येईल की नाही? नक्कीच. त्याचप्रमाणे प्रगती होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तर आचरण खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला संतांची शिकवण प्राप्त झालेली आहे, आईवडिलांचे संस्कार प्राप्त झालेले आहे, परंतु ते आचरण, ते संस्कार, ती शिकवण आपल्या मंगलामध्ये, मंगल आचरणामध्ये अजूनपर्यंत गेलेली नाही. म्हणून कुणाकडूनही अपेक्षा करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाराज होऊ नका. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगलं पाहिजे. सर्व माणसं जगत असतात त्याचप्रमाणे आपण जगत असतो, परंतु कसं जगायचं, कसं व्यक्तिमत्व आपलं टिकवायचं हे शिकता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण रडत असतो, दुःख आले, अडचण आले तर आपण रडत असतो, पण बिना रडता तर कांदा पण कापता येत नाही. मग तर आयुष्यामध्ये सुखात कसं जाईल आयुष्य? संघर्ष तर करावाच लागेल. आयुष्य ह्याची रत्नपेटी, माझी भजने रत्ने कोंबटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. म्हणून ज्याप्रमाणे कांदा कापल्यावर आपल्या डोळ्यातून पाणी येतं, त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये संघर्ष येतच असतात. जिवंत आहे तोपर्यंत नात्यांना वेळ दिलाच पाहिजे. बघा, एक मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य की बदलून ठेवत असतो. विचार करावी. ज्याप्रमाणे आपण चांगले विचार करू त्याचप्रमाणे चांगले मार्ग, चांगले शिकवण, चांगले संस्कार आपल्याला पाहायला मिळतील. जय जय रघुवीर समर्थ.